आज सकाळी हिंगणघाट येथील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. प्रकार घडू नये यासाठी कठोर कायदे करावे आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं होतं. आज सकाळी हिंगणघाट येथील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरांमधून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. असा प्रकार परत घडू नये यासाठी कठोर कायदे करावेत आणि आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव इथं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. आपली मागणी सरकारनं मान्य करावी याकरिता तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देण्यात आलं. मोर्चेकर्त्यांमध्ये विशेषतः महिला मोर्चेकर्त्या या घटनेबद्दल तीव्र रोष व्यक्त करत होत्या. गुड्डू मेहता, एसबीएन मराठी, यवतमाळ. एक स्त्री आणि महिला प्रथम नागरिक म्हणून मी आज राळेगावतर्फे आज जी ही निषेध रॅली निघत आहे हिंगणघाटात, त्या हत्याकांड प्रकरणी जी घटना घडली त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व शिक्षिका, मुख्याध्यापिका, सर्व गृहिणी आणि सर्व क्षेत्रातील महिला आज या रॅलीमध्ये समाविष्ट झालेल्या आहे. आणि आमची शासनाकडे आणि न्यायव्यवस्थेकडे एकच मागणी आहे की अशा घटना देशामध्ये, आपल्या समाजामध्ये नियंत्रणात याव्या, यासाठी कठोर कायदे करावे, तरच या घटना कमीत कमी प्रमाणात घडेल, नाहीतर दर दिवशी दर शहरामध्ये अशा प्रकरणं घडल्या जाईल आणि स्त्रीवर ह्या अत्याचार हा कुठेच थांबणार नाही. त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की आमच्या या कार्याची दखल घ्यावी आणि आरोपीला ताबडतोब आपल्या हिंगणघाट तालुक्या हिंगणघाटमध्ये जी घटना घडली तर ती एक लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण माणुसकीला काही फासणारी जी घटना घडलेली आहे. खरं तर त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सगळे संस्थेचे लोक आणि राळेगावातील सगळे नागरिक, शाळेतील सगळे शिक्षक लोक आणि विद्यार्थी यांचा एक निषेध मोर्चा केला की जेणेकरून शासनाला आमची हाक जावी त्यांच्यापर्यंत आणि त्या आरोपीला सक्षा जास्तीत जास्त अशी शिक्षा मिळावी, जेणेकरून अशी घटना करण्याची कुठल्याही व्यक्तीची हिंमत होणार नाही आणि ही घटना अशा महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे. आणि म्हणून आम्ही हा एक निषेध